सांगाल अण्णा की पुन्हा एकदा आपण नगर पंचायत सभागृहामध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आला? नगर पंचायतच्या कालच्या इलेक्शनमध्ये शिवसेना आणि अपक्ष आम्ही पुरस्कृत लढलो आणि मिळून लढल्यानंतर पुन्हा इलेक्शनमध्ये आमचा पराभव झाला आणि आमचं बहुमत झालं नाही आणि ज्यावेळेस स्वीकृत नगरसेवक निवडायची वेळ आली त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि अपक्ष असा एक गट तयार केला आणि गटाच्या माध्यमातून एक नगरसेवक स्वीकृत होत असताना आम्हाला शिवसेनेचे शिवाजी सावंत सर, बाबा कोकाटे आणि झुंझारनाला भांगे यात रणजित भया ह्या सगळ्यांनी मिळून आम्हा एक पाच जणात ना कोणतरी एक नाव तुमचं जावं असं त्यांनी केलं आणि त्याला आनंदाप्पा कानाडे, राजाभाऊ चौरे, शंभू शिवसेनेचे शहराध्यक्ष मुन्ना आणि जे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, राजभाऊ आपचे गोटे आणि आमच्या गटनेत्या संजीवनी ताई यांच्यामार्फत हे पत्र देऊन माझी निवड झाली या सर्वांचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या कामकाजात आम्ही सगळेजण मिळून चांगलं काम करू आणि गावा माडा शहराच्या माडा शहर विकास आघाडीचा माडा शहरात चांगल्या कामाला पाठिंबा देऊन चांगलं काम करून घेऊ ही आम्ही सर्व वाटत होतं का की राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पाठबळ मिळेल आपल्याला की नाही ते वाटत होतं की काय म्हणजे समविचाराची माणसं असल्यानंतर पुन्हा घडत गेलं सगळं आता ना माडे